हेलो सना, हेलो हेलो हेलो, यस ए चल चल, कभी कभी अंधे का भी लगता है, वापस डाल के बता। परत दाखव तो। हाँ बघ ना, नहीं जाना रे, मैं बोलता हूँ ना। ले अभी देख अंगूठी का कमाल, देख देख अभी। चल 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 पटकन चल। आता किती बोरात रे तुम्ही, सारखं तेच काय खेळताय। ए तुला काय प्रॉब्लेम रे? ए सानाचा फोन वाजतोय, वाजू दे ना तू। खे अरे गेले कुठे? अरे ती कुठेही काय जाय ना, तू खेळ ना। मग फोन घेऊन नाही का जायचं? गप थांब। अरे कुठे गेले मी बघून येतो। थांब। अरे तू कुठे चाललास? अरे बघून येतो ना कुठे गेलीये। साला रिंग पण काय इरिटेटिंग आहे हिची। ए ती जिकडे गेली आहे ना तिकडे तू नाही जाऊ शकत, बस खाली। का मी का नाही जाऊ शकत? काय कोणाच्या बापाची झाली? चूप बस ना, इकडे बस ना गाड। अरे दोन बायका जोडी जोडीने कुठे जातात? अच्छा असंय होय मग गाढव रे गाढव। फोन हॅलो हॅलो सानिसा? नाही सानिसा नाहीये। ए तू कोण आहेस रामखोर? माझ्या मुलीला काही केलंस ना तर तू। हॅलो चा घो। अरे कोणीतरी ओरडलं रे माझ्यावर। रॉंग नंबर असेल, खेळ। अरे कारण देऊ नको, खेळ ना लवकर। चल वापस डाल के बता। ए जंपी तू बघ ना आता। मी हा चलायचं चलायचं, मी नाही उचलणार। अरे छायला बंदच करतो था। चल अब ठीक है, अब डाल के बता। हाँ स्विच ऑफ करा। अरे कोकिळा बेने करे ती कुठे आहे? अरे कुठे आहे? ए तुम्ही थांबा मी आलोच। अरे ए मॅग, ए मजनू, शे हसमुख काय? चल खेळते आपण, एक एक सँडविच हो जाय। चल तुला भूक लागली असेल ना तर तू मागवून घे काहीतरी, मी देईन पैसे। काय बोलतो, मला कमाल झाली। ए दत्तू एक सँडविच घेऊन ये। हॅलो सई, सई सारंग, तुझा आवाज असा काय येतोय? सई अगं सानिसा काय झालं तिला? टेल मी। नाही काही झालं नाहीये, म्हणजे मला माहित नाहीये। फॉर गॉड सेक नीट सांगतोस का मला? अगं आता मला एक फोन आला होता, त्यावर एक मुलगी आमचं रमजून हुंके देऊन रडत होती, बाबा बाबा म्हणून हाक मारत होती। मला सणासारखा आवाज वाटला गं। काय झालं तिला? मी तिला मोबाईलवर फोन लावला तर कुठल्या तरी पुरुषाने उचलला आणि कट केला, आणि पुन्हा आता लावतो ट्राय करतो तर स्विच ऑफ येते। एक मिनिट लेट मी थिंक। तुला सानिसाच्या मोबाईलवरनं फोन आला, त्यावर ती हुंके देऊन रडत होती, तिने तुला हाक मारली। नाही नाही सई, अगं सानिसाच्या मोबाईलवरून नव्हता आला, कुठल्या तरी लँडलाईन नंबरवरून फोन आला होता, आणि आय एम नॉट शुअर ती रडणारी मुलगी सानिसाच होती। आय एम नॉट शुअर। मग कशावरून सानिसा संकटात आहे? उगाच काहीतरी सई मला काळजी वाटते ग। विदाऊट कन्फर्मिंग तू काय चाललंय हे, आणि तिला कशाला काय होईल? मी ट्राय करते तिला फोन, तुला सांगते फोन करून, नाहीतर मी जाते तिच्या कॉलेजमध्ये, जाऊ का? नाही 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 नको, तू कॉलेजमध्ये जाऊ नको। आय एम सॉरी, मी उगीच पॅनिक झालो। लाईक कम टू थिंक ऑफ इट, ती मुलगी सानिसा नव्हती। हो ती सानिसा नव्हती, पण काळजी वाटते कसे? मी बघतो, मी फोन करतो तिला। आर यू शुअर? येस येस आय एम शुअर, आय एम प्रिटी शुअर। सई आय एम रिअली व्हेरी सॉरी, मी तुला पण पॅनिक केला का, पण काय करू राहुलच नाही, खळबळून रडत होती का ती मुलगी, माझ्या डोक्यात एकदम सानाच आली। सॉरी सॉरी ठेवतो। तिच्याशी बोलणं झालं की मला सांग,
माझं झालं तर मी फोन करते तुला. डोक्याला भुंगाच लागला आहे आता. आय सेड सॉरी. बाय. कम ऑन शेखर, आय लव्ह मुंबई. आणि तू असं बोलतोयस की मुंबई म्हणजे एखादा डायनोसॉर आहे. तू इतक्या छान कविता करतोस, नाटकात छान काम करतोस. इवन कॉलेजमध्ये असताना तू नेहमी कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पुढे असायचास. मग असं परक्या शहरात जाणं, मराठी कल्चरशी संबंध तोडणं नाही रे बरोबर वाटत. तुला आता काय सांगू, मी नेहमी कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये पुढे असायचो कारण मला माझ्या घरापासून दूर राहण्याचं कारण हवं असायचं. तू ना शेखर कधी मोकळेपणानं बोलतच नाहीस. मला कळतच नाही की तुझा प्रॉब्लेम काय आहे. आपल्याला वाटतं की माणसाचं आयुष्य हे फक्त त्याच्या हुशारीवर अवलंबून असतं. नाही, तसं नसतं. माणूस फक्त चांगल्या घरात जन्माला येऊन चालत नाही, त्याला चांगलं नाव मिळावं लागतं, त्याला चांगले आई वडील असावे लागतात, तो चांगल्या वस्तीत जन्माला यावा लागतो, त्याची संगत चांगली असावी लागते. आणि या सगळ्या गोष्टी ठीकठाक जमल्याच तर त्याच्या हुशारीचा काहीतरी उपयोग होऊ शकतो. रादर तो जीवनात यशस्वी होणार की नाही हे या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. अरे पण किंग सर्कल सारख्या चांगल्या वस्तीत तुझं घर आहे, चांगले मित्रमैत्रिणी आहेत, तुझे वडील वकील आहेत. तोच तर प्रॉब्लेम आहे. काय? माझे वडील, तोच माझा प्रॉब्लेम आहे. वकिलीची सनद मिळवल्या त्यांनी, पण मी त्यांना कधीही कोर्टात उभं राहताना पाहिलं नाही. ही इज अ ब्लडी शेखर. तुला माहितीये ते काय करतात? मध्यस्थाचं काम करतात ते. म्हणजे? म्हणजे एखादा ॲक्सिडेंट किंवा एखादी प्रॉपर्टी कायद्याच्या कचाट्यात अडकली की दोन पार्ट्यांना एकत्र आणून त्यांच्यात मांडवली करण्याचं काम ते करतात. मांडवली म्हणजे? म्हणजे दादागिरी, धाकधपटशा, मुजोरी, काही नाव दे त्याला तू. त्यांचे क्लायंट संध्याकाळनंतरच आमच्या घरी येतात कारण तेव्हा त्यांचं जग आळोखे पिळोखे देत जागा होत असतं. आणि म्हणूनच मला या सगळ्यापासून दूर जायचं आहे. आणि त्यावर एकच मार्ग आहे, दुसऱ्या शहरात नोकरी शोधणे. मग माझ्या आईला सुद्धा घेऊन जाईन मी इथून. ती सुद्धा फार दबून गेलंय ग या माणसाच्या धाकाखाली. पिचत आयुष्य काढलं तिने. शेखर सॉरी, माझ्या घरचं रडगाणं गाऊन तुला बोर नव्हतं करायचं मला. अरे नाही रे, असं काय बोलतोस, डोंट वरी अबाउट दॅट. आणि माझी तुला काही मदत होणार असेल तर मला नक्की सांग. मदत काय? हीच असंच अधूनमधून माझी सोलोलोकी ऐकून घेऊन स्वतःला बोर करत राहायचं. बरं वाटतं, मनातलं फ्रस्ट्रेशन बाहेर निघालं की बरं वाटतं. डोंट वरी शेखर, आय एम ऑलवेज देअर फॉर यू. अहो पेपरातनं जरा बाहेर या ना, घराचं नुसतं वाचनालय करून टाकलंय तुम्ही. कोणी आलं तर काय म्हणेल? कोण येणार आहे सकाळी सकाळी आपल्याकडे? आता बोला. ती वॉशिंग पावडर विकणारी मुलगी आली असेल, चालतं कर तिला. सकाळी सकाळी वॉशिंग पावडर कसली विकतात? काय म्हणतोय हा पेपर? शमिता ये ना. कशा तुम्ही काकू? मी बरी आहे. ये आहो, शमिता आली आहे. काय शमिता, आज अचानक इकडे कोणीकडे दौरा? सहज
पण ज्युनियर फडणीस घरात नाहीयेत का? मी सिनियर फडणीसांना भेटायला येऊ शकत नाही का? कोण म्हणतो? शमिता तू काय घेणार? मी कैरीचं पन्ह आणू का? अगं विचारतेस काय, घेऊ नाही तडक. हॅलो. हॅलो, कोण? अहो फोन तुम्ही केलात ना, मग तुम्हीच कोण म्हणून काय विचारताय? मी प्रभाकर फडणीस बोलतोय. अरे काका, मी सारंग बोलतोय. सॉरी, तुमचा आवाज मला चिंतन सारखाच वाटला. आमच्यातलं साम्य इथेच संपत. बरं, जरा त्याला फोन देता का? नाही, तो घरात नाही आहे, म्हणजे मुंबईतच नाही आहे. कुठे गेलाय? गेलाय कुठेतरी मसणात. अहो काहीतरीच काय बोलताय? कुणाचा फोन आहे? द्या तो फोन इकडे. सारंगचा आहे. हॅलो सारंग. अरे चिंतन माजोलीला गेलाय. कुठे? मा हे कुठल्या देशात आलं? अरे भारतातच आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या मधोमध बेट आहे. जगातलं सगळ्यात मोठं रिव्हर आयलंड आहे ते. तिथे काय करायला गेलाय? अरे तिथले कसली तरी लोकल ट्राईब आहे. त्यांचा उत्सव असतो बिहू नावाचा, त्याच्यात कसला तरी डान्स करतात. अरे मला काहीतरी तो सांगत होता पण मला काही कळलं नाही. आणि तो तिथून एका अभयारण्यात जाणार आहे, तिथे गेंडे दिसतात म्हणे. बराच मोठा प्रोग्राम दिसतोय त्याचा. तिथला काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? अरे तिथे अजून 20 सुद्धा पोचली नाही. तो फोनचं काय घेऊन बसलाय? बरं, तुझं काही महत्त्वाचं काम होतं का? नाही नाही, आला की फोन करायला सांगा. अरे तो तुला फोन केल्याशिवाय का राहणार आहे? बरं, ठेवू मी फोन. अच्छा बाय. चिंतन कुठे गेलाय म्हणालात काकू? आपलं घर सोडून सगळीकडे उंडारायला आवडतं का? कोण कुठली ती आदिवासी जमात, ती म्हणे वर्षातून एकदाच तो नाच करते आणि तो डान्स बघायला हा 1000 किलोमीटर्स तुडवत गेलाय. फोटोग्राफर म्हणे. आई वडिलांचा फोटो काढलाय कधी प्रेमाने? ते गेंड्यांचा एक फोटो काढायला गेलाय कडमडत. तुम्ही गप्प बसा, त्याचं काम आहे ते. फक्त काम नाही आहे काकू, त्याचं हे पॅशन आहे. कसलं आलंय कर्माचं पॅशन? काही करून बापाच्या तोंडाला फेस आणायचा एवढंच पॅशन आहे त्याचं. जाऊ दे, काय नेहमी उगाळत बसायचं तेच तेच. तू बस, मी तुला पण आणते. त्याला नोट्स द्यायच्या आहेत ना. अगं मॅक तर कधीच गेला. गेला? अगं मला तर म्हणाला होता. ठीक आहे जाऊ दे. थांब, त्याला आता फोन करून तासतेच. दिस इज नॉट डन, दिस इज नॉट न्यू ऑल्सो. ठीक आहे, उद्या भेटेल, उद्या देईन. पण त्याने तुला अशी वाट बघत ठेवणं बरोबर आहे का? मी त्याची वाट पाहायचं ठरवलंच आहे. वॉट? अगं म्हणजे मला माहिती होतं की वाट बघावी लागणार आहे आणि मी बोर नाही झाले. अगं तेवढ्या वेळात मस्त पुस्तक वाचून झालं माझं. काय वाचत होतीस? हाऊ टू विन फ्रेंड्स. आऊ तू या लोकांना सहन करतेस ना म्हणून सगळे शेफारलेत. मॅक, हसमुख, जंपी सगळेच. तुला माहितीये आज शेखर मला सकाळी भेटायला आला होता. शेखर आला होता? कसा आहे तो? नॉट गुड ग. नोकरी तर नाहीच मिळत आहे पण त्याच्या घरीही काही प्रॉब्लेम्स चाललेत. फ्रस्ट्रेट झाला आहे ग तो बिचारा. आधी कॉलेजमध्ये असताना निदान नोकरीचं तरी टेन्शन नव्हतं, आता तेही. मीही तोच विचार करत होते. शेखर सारख्या हुशार मुलाचे जर हे हाल असतील तर आपल्या या माकडांचं काय होईल? बाय द ग्रेस ऑफ गॉड, मला तरी कधी करिअरचा विचार करावा लागला नाही. पण मला नाही वाटत आपल्या ग्रुपमधल्या कोणत्याही मुलांनी तो विचार केला असेल. सगळ्यांचं व्यवस्थित होईल ग. हसमुख जाईल शेअर बाजारात, जंपी जाऊन बसेल वडिलांच्या दुकानात आणि मॅक माहीत नाही पण मॅक इज स्ट्रीट स्मार्ट, तो करेल काहीतरी जुगाड. आणि मल्ली पटवेल एखाद्या NRI ला आणि जाईल लग्न करून कॅनडाला. नाही ग, मल्ली इज व्हेरी करिअर कॉन्शियस.
कुठल्या अँगलने बघितलं तू तिच्याकडे? शी वेअर्स अ मास्क. बावळटपणाचा मुखवटा. ती बावळट नाही आहे ग, इट्स हर डिफेन्स मेकॅनिझम. आणि मॅडम तुमचं काय? सगळ्यांचा अनालिसिस केलात, स्वतःबद्दल काहीच नाही बोललीस. माझं काय? माझं काही आयुष्यात एमच नाही आहे. जीवनाबरोबर वाहत जाणं हेच जीवन. पण आता तर खडकासारखी रुतून बसली आहेस त्या कट्ट्यावर. वाहण्याची इच्छा असेल तर बसा, सोडते घरी. ओके. आणि उद्या जर का तू त्या मॅगला खडसावलं नाहीस ना, सोड ना साना. सोडतेस आहे ना? येस. कम ऑन, फास्टन योर सीट बेल्ट. नक्की ना? वी आर रेडी अँड वी आर रेडी फॉर टेक ऑफ. ओके. Questions about shark reproduction. ए काय आहे बाबा, का बंद केलात? एनजीसी वर चांगला प्रोग्राम चालू होता. कारण मला हिच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. आई मला म्हणाली, पण बाबा माझ्या ह्यात काहीच चूक नाही आहे. मी काय जाणून बुजून तुमचा फोन नाही उचलला असं नाही आहे. मी कॅन्टीनमध्ये होते, हात धुवायला गेले होते, तेव्हा तुमचा फोन आला. हे तुला कळलं ना, मग परत फोन का नाही केलास? बाबा ऐका तरी, मी हात धुवायला गेले होते तेव्हा तुमचा फोन आला, जो मॅकने उचलला आणि तुम्ही त्याच्यावर ओरडलात. मग ओरडणारच. माझ्या मुलीचा फोन जर दुसऱ्या कोणी घेतला तर मी ओरडायचं नाही. तू जरा ऐकतोस का तिला काय म्हणायचं ते? अच्छा, म्हणजे तुमचं बोलणं झालंय आणि तुला तिचं म्हणणं पटलंय, मग काय प्रश्नच निकालात निघाला. चला जेवायला वाढा, चला चला. अरे बाबा ऐका ना, त्यानं घाबरून फोन बंद केला होता आणि मग मी आले तेव्हा तो निघून गेला होता. त्यामुळे तू फोन केला होता हे तिला मी सांगितल्यावर कळलं. आलं लक्षात? सना मी किती घाबरलो होतो माहिती तुला? माझ्या मोबाईलवर कुठल्या तरी मुलीचा रडण्याचा आवाज ऐकू आला मला. मग मी माझ्या मुलीला फोन ट्राय केला तर ती फोन घ्यायला तयार नाही. कॅन यू अंडरस्टँड द सिच्युएशन आय वॉज इन? आय एम सॉरी बाबा, मी पुन्हा माझा फोन टाकून कधीच जाणार नाही. एवढं तू त्या रॉंग नंबरचं टेन्शन घ्यायला नको होतं. यू आर राईट, टेन्शन घ्यायला नको होतं, पण काय करू, समाव आलं बाबा. सॉरी. आणि बाबा मी आता मोठी झाली आहे, मी नाही का स्वतःची काळजी घेऊ शकत? नाही आ, हे मी पण नाही मान्य करणार. ए ए ए, हा हा विषय आता इथेच बंद. प्लीज, भूक लागली, प्लीज वाढ ना जेवायला. प्लीज प्लीज प्लीज, चल फ्रेश होऊन ये, मी तिला जेवण गरम करायला सांगते. ए ए, तू नाही, तू इकडे. त्रिखंड नायक अनुसया पुत्र दत्तगुरु प्रसन्न जय श्री गुरुनाथ महाराज. बोला मालक. दत्ता, अहो दुसरं कोण बोलणार?